तर नमस्कार भावनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल संघर्ष लिटरमध्ये आणि मी संघर्ष. तर भावनो, आज आपण या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत. आणि भावनो, जर तुम्ही आपल्या चॅनल फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत जे बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती नक्की प्रेस करा. तर भावनो, तुम्ही बघू शकता आपली डिझाईन या ठिकाणी. तर डिझाईनची क्वालिटी फुल कडक अशी झाली आहे भावनो. तर भावनो, बोलायच्याऐवजी मी तुम्हाला आपली जे काही डिझाईनची क्वालिटी आहे ना ते दाखवतो. एक वेळेस झूम करून बघा तुम्ही कशा पद्धतीने आपण डिझाईन केली आहे काही नाही ती. तर भावनो, आता तुम्ही या ठिकाणी डिझाईन बघू शकता. तर किती झूम करा आपली डिझाईन अशी काय फाटत नाही आहे. बघू शकता तुम्ही एकदम कडक अशी लुक आला आहे आपल्या डिझाईनला किंवा फोटोला. तर बघा या ठिकाणी मटेरियलसुद्धा एकदम कडक अशी कॅलिग्राफी, त्यानंतर हे निमित्त नाव, शुभेच्छा वगैरे, त्यानंतर हे आपला डायलॉग. तर अशी एकदम कडक असं झूम केलं तरी किती झूम करा फाटत नाही. जर तुम्ही प्रिंटिंग वगैरे करत असाल तर आपलं मटेरियल तुमच्यासाठी एकदम असं एकदम भारी आहे तुमच्यासाठी प्रिंटिंगसाठी. कारण की तुम्ही बघू शकता ना त्याचे जे काही मेगा पिक्सल आहेत पिक्सल ते फाटत नाहीत आपल्या याचे डिझाईनचे. तर बघा त्या ठिकाणी डिटेल्समध्ये. तर आपली डिझाईन जी आहे ती 10.9 MB आहे. तर काय विषय नाही, एकदम कडक अशी डिझाईन झाली आहे आणि तुम्ही पिक्सेल्स बघू शकता या ठिकाणी. तर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहून आता कुठल्या वेळेला वाया घालवता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर भावनो, आता आपल्याला डिझाईन बनवायचं, त्यासाठी पिक्सार्ट ॲप आपलं पिक्सल ॲप ओपन करायचं आता आपल्याला. तर पहिले आपण पिक्सार्ट ॲपमध्ये करत होतो पण आता पिक्सल ॲपमध्ये. तर या ठिकाणी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फ्रॉम इमेजवर जा. फ्रॉम इमेजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपलं एक फोल्डर दिसेल धनत्रयोदशी बॅनर एडिटिंग या नावाचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या या ठिकाणी जे काय आपले मटेरियल आहे ते तुम्हाला येऊन जाईल. आणि भावनो, व्हिडिओचं लाईक टारगेट आपण 100 ठेवलं आहे तर 100 लाईक नक्की कम्प्लीट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की जी पहिल्या पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे दिला आहे त्यासाठी बघून व्हिडिओ स्किप करता, लास्टपर्यंत बघा. तर या ठिकाणी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. परत एकदा आपल्या फ्रॉम गॅलरीवर जा. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फाईलमध्ये गेल्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी आपले जे काही सोन्याचा हंडा म्हणा म्हणजे काहीतरी असेल बहुतेक, मला तेवढं माहीत नाही, तर ॲड करून घ्या ते. ॲड केल्यानंतर याला काय करा, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फ्रॉम इमेज करा. तर तेवढं झाल्याच्यानंतर आपले जे काय मॉडेलची PNG आहे फोटो, तो आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर तो फोटो ॲड केल्यानंतर याची जी काही रिलेटिव्ह साईज आहे ती आपल्याला अशा प्रकारे 100 करून टाकायची आहे. तर एवढं झालं आहे. त्यानंतर परत एकदा ॲड फोटोवर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरीवर जा. कसं आहे भावनो, थोडं आपल्याला पिक्सार्टचं सवय होती त्यामुळं ॲड फोटोज माहीत आहे, कळत नाही, ॲडजस्ट करून घ्या एकवेळेस. तर त्यानंतर आपली जे काही कॅलिग्राफी ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालीसुद्धा रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं. त्यानंतर याचं जे काही साईज आहे अशा प्रकारे 100 करून टाकायचं. परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक. फ्रॉम गॅलरी. फ्रॉम गॅलरी केल्यानंतर तुम्हाला एक वरचं तोरण दिलं आहे भावनो, तोरण ॲड करून घ्या. एकदम कडक अशा प्रकारे तोरण आहे भावनो, एकदम भारी दिसते, त्यामुळं तोरण ॲड करून घेतला आहे. त्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवर फ्रॉम गॅलरी. फ्रॉम गॅलरी केल्यानंतर तुम्हाला एक डायलॉग दिला आहे म्हणजे मन, ते आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं. त्यानंतर यालासुद्धा रिलेटिव्ह साईज करून टाकायचं आणि एकदम कडक प्रकारे असं करून टाकायचं. त्यानंतर परत एकदा फ्रॉम गॅलरी प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून. त्यानंतर भावनो, मी तुम्हाला एक या ठिकाणी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा नावाचं टेक्स्ट दिला आहे, ते टेक्स्ट ॲड करून घ्या. त्यालासुद्धा रिलेटिव्ह साईज 100 करून टाकायचे आहे. तर भावनो, धनत्रयोदशी निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. तर एवढं झालं आपलं. त्यानंतर मी तुम्हाला एक आकर्षण दिला आहे तो ॲड करून घ्या. त्यालासुद्धा रिलेटिव्ह साईज 100. परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक. फ्रॉम इमेज फ्रॉम गॅलरी. गॅलरी केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक मी खालची पट्टी दिली आहे, नेम प्लेट ॲड करून घ्या. तर त्याचीसुद्धा साईज 100 रिलेटिव्ह साईज. तर तशा पद्धतीने करून घ्या तुम्ही, एवढं झालं आहे. त्यानंतर परत एकदा फ्रॉम गॅलरी करा. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपले जे काही टेक्स्ट आहे ते टेक्स्ट या ठिकाणी ॲड करून घ्या. तर तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत भावनो, फक्त म्हटलं तर आपल्या टेक्स्टमध्ये आणि एक आपला जो काय मॉडेलचा PNG फोटो असेल त्यामध्ये. तुम्ही ऑर्डर घेतली असेल तर ऑर्डरवाल्याचा टाका किंवा मग तुमचा असेल तर कोणाचा टाका, तुमची मर्जी. काही नाही तर आता लोगो वगैरे टाकून घ्या, लोगो वगैरे असतील तर. तर आता मी लोगो वगैरे टाकला असेल तर टाईम थोडा वाढेल. तर आपली जे काही डिझाईन आहे ते आपण आता ठरवलं आहे की 5 मिनिटाच्या आतमध्ये आपले जे काही डिझाईन असतील ते करावे, जेणेकरून तुमचा टाईम सेव्ह होईल आणि तुमचा डाटा सेव्ह होईल. तर आता आपल्याला भावनो डिझाईन सेव्ह करायचं, त्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याचं जे काय क्वालिटी आहे ना भावनो ते अल्ट्रा करून टाका, म्हणजे क्वालिटी अशी एकदम कडक येऊन जाईल आणि याचं जे काय फॉर्मॅट आहे ते JPG येऊन जाईल, काय विषय नाही. तर सेव्ह टू गॅलरी करून टाका. आणि धन्यवाद भावनो इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत जे बेल आयकॉन आहे त्याला ऑलवरती नक्की प्रेस करा. तर भावनो, असेच नवनवीन आपले दिवाळीचे व्हिडिओ येत राहतील तर नक्की सबस्क्राईब करा.
तर भेटू अशा का कडक आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.